आम्ही कुठे चुकलो? अजितदादांचा शरद पवारांवर हल्ला, नेमकं घडलं काय जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा वयाचा उल्लेख करत त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. यानंतर अजित पवारांनी अनेकदा शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना डिवचलं होतं. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण ऐकायला तयार नाहीत, हट्टीपणा करतात, असा सल्ला अजित पवारांनी शरद पवारांवर चढवला आहे. तसेच आम्ही कुठे चुकलो तर सांगा ना आम्हाला, आम्ही आहोत करायला, असे देखील अजित पवार शरद पवारांना उद्देशून म्हणाले आहेत. कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला होता. वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण ऐकायला तयारच नाहीत, हट्टीपणा करतात, असा सल्ला अजितदादांनी शरद पवारांवर चढवला. राज्य सरकारमध्ये 58व्या वयात अनेक जणी रिटायरमेंट घेतात, काही जण 65ला घेतात, वयाच्या 70ला किंवा 75ला रिटायर होतात, पण इकडे वय 80-84 झालं तरी माणूस रिटायर होईना, अरे काय चाललंय, असा सवाल अजित पवारांनी केला आहे. तसेच आम्ही आहोत ना करायला, आम्ही कुठे चुकलो तर सांगा ना, आमच्यात तशी धमक आणि ताकद आहे, 5-5, 6-6 वेळा आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. ठाणे जिल्ह्यात कोण दादागिरी करतो, कोण दहशत निर्माण करतो, त्यांच्यावर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे, असे विधान करून अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष केलं होतं. वेडेवाकडे धंदे व्यवसाय अजिबात चालणार नाहीत. नवीन येणाऱ्यांचे पक्षात स्वागतच, पण त्यांच्या आमच्या भूमिकेमुळे पक्षाला कमीपणा येईल असं कुठलंही कृत्य करू नका. तसेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार करा, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. आम्ही कुठे चुकलो अजितदादांचा शरद पवारांना सवाल त्यांनी विचारला आहे. तर अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.